नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही पहिल्यांदाच बघून ओळखलंच असल आज आहे घटस्थापना आणि घरामध्ये चलत आहे घटस्थापना सर्व कामे आमची झालेली आहेत आपले कामे जे असतात ते आणि आता आई घट बसून घेणार आहे पहिली माळ आज तर बघू शकता असं एक छानसं लोटकं म्हणून आणायचं असतं कुंभाराच्या घरून आणि त्याला छान गेरून रंगवून घेऊन मग त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आपलं गंगाजल म्हणल्यासारखं थोडंसं आणि त्याला कुंकू हळद लावून घेऊन पूजेला घ्यायचं आणि ही असते वावरी म्हणजे आमच्याकडे याला वावरी म्हणतात काळी माती म्हणत नाहीत तर बघा ही वावरी आणून छान वाळवून तिला कुटून आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायची असते तर अशी होती ती चाळणीने चाळल्यानंतर खूप छान आणि हे असते धान तर बघू शकता धान कशा प्रकारचं हरभरा ज्वारी गहू करडी वाळकाचं बी जवस असं सगळ्या प्रकारचं सात धान्य किंवा नऊ धान्य करून एका जागी करून आमच्याकडे हे टाकतात तुमच्याकडे काय टाकतात तेही मला सांगा अशा प्रकारचं धान्य आमच्याकडं टाकायचं असतं म्हणजे रब्बीचं जे पण आहे ते आता ह्या कलशामध्ये आई कुंकू हळद सगळं काही वाहून घेत आहे म्हणजे तांदूळ हे आपली ग गंगा म्हणून हे सगळं करतात आणि एक रुपयाचं नाणं असं सगळं टाकलं तरच हे गंगेला अर्पण म्हणून आपल्याला आमच्याकडे अशा पद्धतीने ठेवतात म्हणून आम्ही असंच ठेवतो तर बघू शकता नवीन भांडं असल्यामुळे मातीचं ते पाणी पित आहे बघा पाणी ओतल्यामुळे आता ह्याच्यामध्ये आंब्याची पानं लावून घेणार आहे आई आणि त्याच्या गळ्याला म्हणजे एक मौली बुंडाळून घ्यायची खाली खुल्ला ठेवायचं नाही त्याला आणि हे बघा असे छान आंब्याचे पानं जमवून घ्यायची आता हे दहा दिवस काही हटणार नाहीत ना पानं काढायला येणार नाही त्यामुळे ताजी पानंच घ्या कुणाला नवीन ताई दादांना पाच दिवसाची सुद्धा असतात घट त्यांनाही कळावं म्हणून ही दाखवित आहे मी तर बघा असं कणीस घ्यायचं असतं ज्वारीचं कणीस गेल्या वर्षीच आणून ठेवलेलं असतं ह्या दसऱ्याला लागतंय म्हणून तर असं कणीस त्याच्यामध्ये रोवून ठेवायचं असतं कुणाच्या घरी याच्यावर दिवाळी लावतात तर आमच्याकडे कणीस ठेवतात म्हणून असं ठेवलेलं आहे थोडी बहुत माहिती त्यांनाही मिळाव त्यांना नवीन करणाऱ्यांना म्हणून असं सांगत आहे तर अशा प्रकारे लावून आता तिथं बघा देवाऱ्यातले देव रोज रोज धिवत नसतात तर देवाऱ्यातले देव संपूर्ण देव मागे मागे बाजूला सरकावून एक दिवस धुऊन त्यांना मागे सरकावून ठेवतात म्हणजे देवी नऊ दिवस तिनं जेव्हा लढाई करत होती तेव्हा म्हणतात देव सगळे झोपलेले होते त्यामुळे हो त्या प्रत्येक वेळेस काढून धुवायचं नाही आता नऊ दिवस त्यांना असंच ठेवायचं आणि आता हे बघा ही एक नवी कोरी ताट घ्यायची एक केलेलीच आहे आई वर्षासाठी ताट आता ह्या वावरीमध्ये धान्य मिसळून घेऊन मग हे धान्य नेऊन आपण थोडंसं पाणी शिंपडायचं असते उगं धान्य कधीच पेरायचं नसते पाणी थोडं कवायनं शिंपडायचं आणि वावरी आणि धान्य एका जागी मिसळून मग ते नेऊन आपण देवाऱ्यावरती असे आंबाबाईचा उदे उदे म्हणून तिथं नेऊन आपण वावरी टाकायची म्हणजे असं छान जमवून घ्यायची अशा प्रकारे हे बघा धान्य आणि वावरी आपल्या आप मुंजळीने घेऊन किती वेळेस टाकवायची दहा अकरा वेळेस आणि वरी नेऊनही कलश ठेवायचा देवाचं नाव घेऊन आता दहा दिवसासाठी घटस्थापना करून टाकलेली आहे बघा सगळं काही दिवा बत्ती फूल पान सगळं केल्याच्यानंतर मी थोडं थोडं दाखवलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता आता आम्ही आरती करून घेतो आरती अशा प्रकारे करून घेत आहे साधेसुधे आम्ही शेतकरी लोक त्यामुळे आमची पूजासुद्धा सुधीच सुधी राहते तरी लवकरात लवकर होणारी ही बघा दिव्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे मोठी एक मीटरची वात करून घेतलेली आहे दोन वाती आणि ही बघा अशा प्रकारे आंब्याचं पान ढाळा लावून घेऊन पूजा केलेलं आहे आणि फक्त देवाचं पूर्ण नऊ दिवस उपास असतो म्हणून आईनं शेप आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि दिव्यामध्ये तुम्हाला एक सांगते एक लवंगाची काडी टाका म्हणजे तुमच्या दिव्याला काहीच होणार नाही तर बघू शकता आता किती छान दिवा चलत आहे रोज आम्ही ह्याला जास्त बघावंसुद्धा सुद्धा लागत नाही खूप छान आम्हाला दिवा बिलकुल सतवत नाही बघायला का महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी आईच्या चरणी एकच प्रार्थना आपल्या सर्वांना सुखी ठेवू दे सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच प्रार्थना आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आंबाबाईचा उदय उदय